नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभावमध्ये। शेतकरी मित्रांनो, गेल्या 20 ते 25 दिवसापासून कापसाच्या दरामध्ये आपल्याला सातत्याने घसरण पाहायला मिळत होती। म्हणजे कापूस बाजारभाव हे प्रति क्विंटल 6000 रुपयापर्यंत गेलेले होते, ते पण सुपर क्वालिटी कापसाला। पण शेतकरी मित्रांनो, गेल्या या 3 दिवसापासून कापसाच्या दरामध्ये आपल्याला 300 ते 500 रुपयांना कापूस बाजारभाव हे प्रति क्विंटल दराने वाढलेले आहेत। म्हणजेच कापसाचे बाजारभाव आता 7000 रुपयापासून तर 7800 ते 7900 रुपयापर्यंत गेलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण आज कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आपल्या भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कापूस संदर्भात अपडेट रोजच्या रोज आपल्या चॅनलवर बघायला भेटत जातील। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आले आपल्याकडं नरखेड। नरखेड या बाजार समितीमध्ये फरदड कापसाला 6700 रुपयांना भाव भेटला, सर्वसाधारण दर भेटला 6900 रुपये आणि नरखेड या बाजार समितीमध्ये 7000 रुपये प्रति क्विंटल या दराने कापसाची खरेदी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, पुढची बाजार समिती आली भिवापूरमधून। भिवापूर या बाजार समितीमध्ये आपल्याला कमीत कमी भाव 7000 रुपयांना भेटला, सर्वसाधारण दर दिला 7100 रुपये प्रति क्विंटल आणि भिवापूर या बाजार समितीमध्ये 7200 रुपये प्रति क्विंटल या दराने बाजारभाव गेला। पुढची बाजार समिती आली राळेगावमधून। कमीत कमी भाव भेटला राळेगाव या बाजार समितीमध्ये 6800 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 7150 रुपये, राळेगाव या बाजार समितीमध्ये 7250 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी झाली। पुढची बाजार समिती आली आवरीमधून। कमीत कमी भाव भेटला 7100 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 7200 रुपये आणि आवरी या बाजार समितीमध्ये 7350 रुपयांना प्रति क्विंटल या दराने बाजारभाव भेटलेला आहे। तर पुढची बाजार समिती आली सिंधू सेलू या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव 7250 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 7325 रुपये आणि सिंधू सेलू या बाजार समितीमध्ये 7400 रुपये प्रति क्विंटल या दराने कापसाची खरेदी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या बाजार समितीमध्ये काल आपल्याला जास्तीत जास्त भाव हा 7875 रुपये प्रति क्विंटल या दराने कापसाची खरेदी झालेली आहे।